अपेक्षेप्रमाणे जास्तच भेटलेला आहे आणि मला वाटतं उद्धव साहेबांचे मानाव तेवढे आभार कमी आहे. खातं कुठलंही भेटलं असतं आम्ही असं काही खास करून मागणी केली नव्हती, पण मुळात माझा स्वभाव सामाजिक न्यायाचा होता. अपंग बांधवाला काही न्याय देता येईल काय ते मी मागितलं होतं स्वतःहून. खातं सहसा ते कोणी मागत नाही, पण मी ते मागितलं होतं कारण माझ आम्हाला अपंगाची सेवा अधिक कसं मजबूतीनं करता येईल. पण आता जी खाते भेटले ती 4-5 खाती भेटलेली आहे आणि त्या खात्याला न्याय देण्याचं काम निश्चितच आम्ही अतिशय मजबूतीनं करू. जलसंपदा खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. दूरनामी परिणाम पडणारं खातं आहे आणि विदर्भात तर त्याची फार गरज आहे. मराठवाडा असून आज दुष्काळाच्या समोर महाराष्ट्राला जावं लागतं. जास्त पाणी आलं तर वाहून जावं लागतं आणि अशामध्ये आपण पाहतो का कधी कधी तर मी आत्ता औरंगाबादमध्ये गेलो आहे धरण म्हणजे उरासी आणि पाणी मात्र त्याला मिळत नाही असे कित्येक गावं आपण पाहतो आहे. या सगळ्या याच्यावर अधिक बारीक नियोजन आपण करू, त्याच्यातलं करप्शन थांबवण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामधलं धरणात पाणी आलं पण शेतापर्यंत पाणी गेलं नाही त्याला सुद्धा न्याय कसा देता येईल हा प्रयत्न निश्चितच केला जाईल. मी जे चांगले अधिकारी आहे त्याला खांद्यावर घेऊ, पण जे विनाकारण सामान्य माणसाचा छळ करत असेल तर मात्र बच्चू कडू आमदार किंवा मंत्री आहे म्हणून विसरून जाणार, एक कार्यकर्ता म्हणून निश्चितच समोर गेल्याशिवाय राहणार नाही. लाख मोर्चे काढू द्या म्हणजे मी त्याला घबरावणारा नाही आहे. त्याच्यासाठी मंत्रीपद गेलं तरी 72 काही परवा नाही आहे. सेवा आम्ही कायद्याची अंमलबजावणी करावंच लागेल. 7 दिवसाच्या वरते फाईल जर कोणत्या अधिकाऱ्याकडे पेंडिंग राहिली तर त्याला त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि उत्तरात चुकला तर निलंबनाच्या कारवाई समोर जावं लागेल. कुठलंही ऑफिस भेटलं मी मगा सांगितलं का मला घर नाही भेटलं तरी चालेल, निवासस्थान कॅबिन नाही भेटलं तरी चालेल, मी बगर कॅबिनचं आणि बगर घराचं पण चांगला कारभार करू शकतो. महिला बालकल्याण आहे, शालेय शिक्षण आहे, कामगार आहे. कामगार तर उपेक्षित आहे बिचारे, कारखानदारांनाच अर्धा अधिक मर्यादा खाऊन ठेवलेला आहे. आणि मग 2010 वर्षापासून कामगाराचं वेतन वाढलं नाही. किमान वेतन कायदा 8000 असला तरी बऱ्याच कारखान्यामध्ये फक्त 5000 त्याला वेतन दिल्या जातं आणि हे चुकीचं आहे. जिथं जिथं लूट असेल तिथं इथं त्या कायद्यामध्ये दुरुस्त आणणे किंवा कायद्याची अंमलबजावणी करत नसेल तर त्या कायद्याला अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडणे चुकीचं आहे. मला वाटतं त्याचा शेतकऱ्याचा आम नागरिक कोणताही माणूस असो त्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री त्यांना भेटले पाहिजे. प्रशासनाकडून काही चूक झाली असेल तर मला वाटतं त्या दुरुस्त करणं आवश्यक आहे. आणि असा काही काळ असला तर मी आता ठरवलं आहे का जमलंच तर मंत्र्याच्या बाहेरच एखादी खुर्ची घेऊन बसता येईल काय, म्हणजे बाहेर अंदर जायचं गरजच नाही, बाहेरच आम्ही भेटू आणि तिथंच त्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करू. नाही ते कसं आहे थोडंसं आता चहलपहल चलती राहती आहे, म्हणजे कभी खुश तो कभी गम चलता राहतं, तो त्याच्यात मला वाटतं एवढी काळजी करण्याची काही गरज नाही.